चांगलं तर काय सगळं नाही की छोटं छोटं कारण काही लागतं, निमित्त सगळे शोधून काढतात, खोदून काढतात. मूळ भूमिका हीच आहे की आत्तापर्यंत जे सांगायची होतो सर्वांबद्दल, माझ्याबद्दल, परिवाराबद्दल त्यांच्या मनात आदर आहे, जो काही राग त्यांच्या मनात होता तो आता दिसायला लागलेला आहे आणि लोकांसमोर एक पडदा फाटत चाललेला. रामदास कदम देखील तशाच पद्धतीने म्हणाले. एक चांगली गोष्ट आहे की सगळे जे आत्तापर्यंत खोटं बोलत होते की बाबासाहेबांबद्दल त्यांच्या मनात आदर आहे, जी काही त्यांच्या मनात राग, गुण, जेलेसी हे सगळं जे त्यांच्या मनात होतं ते सगळं लोकांसमोर दिसायला लागले, पडदे फाटायला लागले. कोणी काय बोलायचं हे त्यांचा त्यांचा अधिकार असतो. आपल्याला माहिती त्याच्यात सोबत तिथे मुख्यमंत्री महोदय होते, उद्धव साहेब होते, सगळेच होते आणि आमच्या मुख्यमंत्री महोदय काल कार्यकारिणीची त्यांनी कार्यकारिणी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे आणि हे सगळं सर्कस सुरू झालेली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे उद्यापासून एक महत्वाची केस सुरू आणि ही केस नुसतं शिवसेनेसाठी नाही तर देशासाठी महत्वाची राहील, कारण या देशात लोकशाही आहे की नाही, टिकणार की नाही ह्याच्यावर निकाल दिला. तुम्ही आता महाराष्ट्राचा दौरा देखील करणार आहात, तो कसा दौरा असणार आहे? दौरा म्हणजे जसं मी आज इथे लोकांना भेटत आहे तसंच सगळीकडे लोकांना भेटत जाणार. कुठे कुठे सुरुवात होणार? कोणावर आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी करायची नाही आहे, राजकारण करायचं नाही. जे लोकांचं प्रेम आहे तेच सगळ्यांचे आशीर्वाद घेत पुढे जायचं. धायकों के बाद 12 सांसद भी चले गए बिल्कुल. लेकिन ये तो सबको ही पता था कि ये पहले दिन से उनके चल रही थी. ये जो राजनीति शायद राजनीति में कम पड़ते हैं लेकिन जो समाज सेवा का मूल्य मूल्य करते हैं हमारी शायद यही मूल चीज होगी कि हम पिछले 2.5 साल में राजनीति कम करते हैं और लोगों की सेवा ज़्यादा करते हैं. भाई एनी चांस अगर उन्हें वापस आना चाहते हैं तो शिवसेना का और आपका क्या है? मैंने यही कहा है हर बार कि जिसको वापस आना है दरवाजे तो खुले हैं लेकिन जिसको वहाँ रहना है खुशी से रहें. हमारे दिल में कोई गलत नहीं किसी के बारे में, लेकिन यही कहता हूँ कि इस्तीफा देने की हिम्मत रखो, ताकत रखो, चुनाव लड़ो, अगर जीत गया तो जीता. अरे मोस्ट इम्पॉर्टेंट क्वेश्चन, प्रेसिडेंट जी ने जो कार्यकारिणी थी पूरी चेंज कर दी, अभी सेंसर तो वो चलाते रहेंगे, हफ्ता हमारा काम है और काम करते रहना हमारा काम है, एंटरटेनमेंट वो करते रहेंगे. पण राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार नेमके शिवसेनेत कोणाला आहे? पक्षप्रमुखांना हे सगळंच माहिती आहे. जर आपण आपलं जे काही व्हॉट्सअपवर पण बघताय जे कॉन्स्टिट्यूशन असेल पक्षाचं सगळंच जग जाहीर आहे आणि हे सर्कस सुरू झालेले स्वतःच्या मनाला पटवून द्यायला की आम्ही जे करतो ते बरोबर आहे त्यांना माहिती सगळ्यांना सगळे पक्ष आहेत की आदित्यजी एनडीएमध्येच आम्ही अद्याप शिवसेना एनडीएमध्येच आहे कारण आम्ही एनडीएतून बाहेर पडण्याचं पत्र अद्याप दिलं होतं असं राहुल शाळे म्हणतात. गद्दारांना बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे. गद्दार आहे तर जग जाहीर आणि गद्दारच राहणार. कितीही काही कोणाला पटवायचा प्रयत्न केला तर गद्दार हा गद्दारच असतो. Thank you.